नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। 9 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीच्या फलटण ग्रामीण पोलिसांनी मुसके आवळले आहेत, त्यामुळे जिल्हा प्रशासनासह परिसरातून पोलिसांचे कौतुक होत आहे। घडलेल्या गुन्ह्याबद्दल माहिती अशी की दिनांक 20/1/2014 रोजी एक व्यक्ती त्यांचा माल ट्रक घेऊन पहाटेच्या सुमारास फलटण पंढरपूर रोडवरून जात असताना रस्त्यात वाजेगावच्या एसटी स्टँडजवळ गाडीमध्ये पाणी भरण्यासाठी ते थांबले होते। त्यावेळी 4 अनोळखी व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम 10,000 रुपये व एक मोबाईल हँडसेट जबरदस्तीने चोरून ते फरार झाले होते। ट्रक चालक यांच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। गुन्ह्याच्या तपासातील आरोपी पुणे जिल्ह्यातील गुलजार उर्फ महेंद्र काळे वय वर्षे 22, डुबल्या काळे वय वर्ष 28, जोकी पवार वय वर्ष 24, लखन पवार अशी त्यांची नावे निष्पन्न झाली होती। या गुन्ह्यातील आरोपी गुलजार उर्फ महेंद्र काळे, डुबल्या काळे, जॉकी पवार यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता। मात्र मुख्य सूत्रधार आरोपी लखन पवार हा 2014 पासून फरार होता। तसेच तो वेळोवेळी राहण्याची ठिकाणे बदलून तसेच मोबाईलचे सिम कार्ड बदलून पोलिसांना मात्र गुंगारा देत होता। पण फलटण ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे लखन पवार या आरोपीच्या भर पावसामध्ये मुसक्या आवळल्या आहेत। फलटण ग्रामीण पोलिसांच्या कारवाईबद्दल जिल्हा प्रशासनासह परिसरातून फलटण ग्रामीण पोलिसांचे चांगलेच कौतुक होत आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस अंमलदार सुधाकर सूर्यवंशी, दादासाहेब यादव, महेश जगदाळे व गणेश अवघडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली।